नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मधुरा जाधव तुमचं स्वागत करत आहे टिकर मराठी या यूट्यूब चॅनल वर। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे रायगड या जिल्ह्याचा पोलीस शिपाईचा पेपर। तर या पेपर मध्ये बुद्धिमत्ताचे जे प्रश्न आले होते त्या प्रश्नांचा अनालिसिस आपण घेणार आहोत। मी एक गोष्ट तुम्हाला सांगते की आपण 5 वाजता लाईव्ह सेशन चालू करणार आहोत। तर उद्या आपलं नातेसंबंध यावर लाईव्ह सेशन आहे, त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा। तुमच्या मुलांना तुमच्या मित्रांपर्यंत नक्की हे पोहोचवा चॅनल, म्हणजे ते सुद्धा लाईव्ह सेशन अटेंड करतील, त्यांचं सुद्धा बेसिक जर कच्चं असेल तर ते सुद्धा क्लिअर होईल। तर आपण आपल्या सेशनला सुरुवात करूयात। आपला पहिला प्रश्न आहे, राम वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे, तो प्रथम उजवीकडे एका काटकोणात वळला, नंतर डावीकडे 2 वेळा काटकोणात वळला, तर आता रामचे तोंड कोणत्या दिशेला असेल? नैऋत्य, आग्नेय, ईशान्य आणि वायव्य। आता बघा, रामचं तोंड कुठे आहे? वायव्य दिशेला आहे। रामचं तोंड कुठे आहे? या साईडला आहे। त्यामुळे ही झाली त्याची उजवी बाजू आणि ही झाली त्याची डावी बाजू। तर त्यांनी काय सांगितलंय, प्रथम तो उजवीकडे एका काटकोणामध्ये वळाला। तो काय केला, सगळ्यात पहिले उजवीकडे एका काटकोणात वळाला, म्हणजे तो इथे आला। त्यानंतर डावीकडे 2 वेळा काटकोणात वळला। त्यानंतर काय केलं त्याने, आता इथे मग त्याचा हा डावा आणि हा उजवा, मग डावीकडे 2 वेळा काटकोणात वळाला, 1 आणि 2, म्हणजे कुठे येऊन आला तो, इथे आला। इथे मग इथे काय सांगितले त्याने, तर आता रामचे तोंड कोणत्या दिशेला असेल? तर रामचे तोंड कोणत्या दिशेला असणार आहे? नैऋत्य दिशेला। म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर आलेलं आहे। समजलं तुम्हाला? पुढचा प्रश्न बघू। जर इंग्रजी वर्णमाला उलट्या क्रमाने लिहिली तर खालील पैकी कोणते अक्षर डावीकडून 14वे असेल? पर्याय आहेत एम, एल, ओ आणि यापैकी नाही। वर्णमाला कसं लिहितो आपण, ए पासून झेड पर्यंत। तर यांनी काय केले, उलट लिहायला सांगितले। आपल्याला माहिती आहे 13व्या क्रमांकावर एम असतं आणि 14व्या क्रमांकावर एन येतं। तर आता जर उलटी लिहिली आपण, उलटी लिहिल्यावर काय येईल, एन 13वर येईल आणि एम 14वर येणार आहे। त्यामुळे काय, 14व्या स्थानावर कोण येईल, डावीकडून एम येणार आहे। समजलं? म्हणजे त्यांनी असं लिहिलं आहे। या प्रकारे उलटे गेलेत, मग काय, 13व्या स्थानावर कोण आलाय, एन आलाय आणि 14व्या स्थानावर एम आलेलं आहे। समजलं तुम्हाला? त्यानंतर पुढचं बघू आपण। पुढचं आहे, जर पेन बरोबर 70, बुक बरोबर 86, तर डस्टर बरोबर किती? ऑप्शन आहे 174, 184, 186 आणि 188। तर बघू आपण, पी ई एन टोटल किती दिली आहे त्यांनी, 70 दिलेली आहे। मग पी चे किती असतात, पी कितव्या स्थानावर आहे, 16वर, अधिक ई कितीवर आहे, 5वर आणि एन कितीवर आहे, 14वर। मग किती होतात, 35 होतात। मग 35 गुणिले 2 किती, 70 आला आपला 70। त्याचप्रमाणे पुढे आहे बुक, मग बी कितीवर आहे आपलं, 2वर येतं। त्यानंतर ओ कितीवर येतो, 15। पुन्हा ओ कितीवर येतो, 15वर येतो। आणि के कितीवर येतो मित्रांनो, के येतो 11वर। मग यांचे सगळ्यांचे टोटल किती येते, टोटल येते 43। मग 43 गुणिले 2 किती झाले, 86 झाले ना। मग त्याप्रमाणे आता पुढचं बघायचं आपल्याला डस्टर साठी, ठीक आहे। डी कितीवर आहे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, डी कितीवर आहे, 4वर आहे। त्यानंतर यू कितीवर आहे, 21वर आहे। एस कितीवर आहे, 19। टी 20वर आहे। ई कितीवर आहे, 5वर। आणि आर आहे 18वर। मग यांचे सगळ्यांचे टोटल किती येते, तुम्ही सगळ्यांची टोटल करा। या सगळ्यांचे टोटल येते 87, आणि 87 गुणिले 2 किती होतील, 184 बरोबर। टोटल किती होईल, 184। मग कुठे दिसतोय पर्याय, पर्याय क्रमांक 2 दिसतोय ना, म्हणजे आपला तो पर्याय बरोबर आलेला। तर पुढचा प्रश्न बघू। जर बायसिकल हा शब्द C3DZDM2 असा लिहिला तर लेबर हा शब्द कसा लिहाल? तर बघू आपण, चला
कसा लिहिला आहे यांनी? C3DZDM2। मग आपल्याला कसा कुठला शब्द लिहायचा आहे? लेबर, एल च्या पुढे काय येतं? एम येत। आता यांनी काय केले बघा, जे स्वर आहेत ए, ई, आय, ओ आणि यू यांना काय दिले आहे? अंक दिले आहेत 3, 4 आणि 5। मग आता बघा ए किती कितव्या स्थानावर आहे? पहिल्या, त्यानंतर बी, नंतर सी। ओ कितव्या स्थानावर आहे? चौथ्या। यू कितव्या स्थानावर आहे? पाचवा। आणि आर च्या पुढे एस। मग काय येईल? M1C4 5S। हा एस आहे इथे आणि हा 1 आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक पहिला। तर बघा पाचवा प्रश्न, गजाननची आई ही राजदीपची मामी लागते, तर राजदीपची आई ही गजाननच्या आईची कोण असेल? तर काय पर्याय आहेत? भाऊजय, ननद, बहीण आणि जाऊ। तर काय सांगितलंय त्यांनी? गजाननची आई बरोबर ही काय आहे? राजदीपची मामी आहे। राजदीपची कोण आहे? मामी आहे। तर राजदीपची आई त्यांचा गजाननच्या आईशी आईची संबंध काय असणार आहे? तर राजदीपच्या आईचा गजाननच्या आईशी संबंध काय असणार आहे? तर ननंद असणार आहे ती, बरोबर आहे। पुढे जाऊ, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6वा। तर बघा प्रश्न क्रमांक 6वा काय आहे? पूर्वेकडे तोंड असलेला समीर, समीरचं तोंड कसं आहे? पूर्वेकडे आहे। सर्वप्रथम 45° डावीकडे व पुन्हा घड्याळाच्या काटेच्या दिशेने 135° वळला, तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला असेल? तर पर्याय आहेत नैऋत्य, उत्तर, दक्षिण आणि आग्नेय। तर बघा आता पहिले कसा वळाला तो? 45 डिग्रीचा कोण वळाला तो आणि कुठे आला? ईशान्येला आला। आता काय सांगितलंय? घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 135। 135 म्हणजे किती? 90 आणि 45। मग सगळ्यात पहिले तो असा पुन्हा इथून काय इथे आला आणि आता काय हे 45 झालं, आता कसा येईल तो? 90 ना, 135 आला, मग तो आता इथे आला। मग आता तो कोणत्या दिशेला आहे त्याचं तोंड? दक्षिण दिशेला आहे। समजलं तुम्हाला? सोपा होता हा प्रश्न। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7वा। 1 जानेवारी 2010 ला शुक्रवार दिवस होता, तर 31 जानेवारी 2012 ला कोणता दिवस येईल? पर्याय आहेत सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार। 1 जानेवारी 2010 ला काय होता? शुक्रवार होता। तर आता बघा 1 जानेवारी 2011 ला काय येईल? शनिवार, लीप इयर नाहीये त्यामुळे एकनेच पुढे जात। त्यानंतर 1 जानेवारी 2012 ला काय येईल? रविवार, लीप इयर अजून आला नाही त्यामुळे सुद्धा एकनेच पुढे जातोय। 2012 लीप इयर आहे आपल्याला माहिती आहे। तर पुढे काय राहिले? आपल्याला काय विचारलं आहे त्यांनी? 31 जानेवारी विचारलंय बरोबर। 31 जानेवारी 2012 चा वार, 1 जानेवारीचं कळले, उरले किती दिवस? 30 दिवस। भागिले 7 करा, बाकी किती उरते? 2 बाकी उरते। मग काय करायचंय? रविवार मध्ये 2 ऍड करायचे, काय येतं? सोमवार आणि मंगळवार। मग त्यामुळे 31 जानेवारी 2012 ला कुठला वार येईल? तर मंगळवार येईल। एकदा बघून घ्या तुम्ही। पुढचा प्रश्नाकडे बघू आपण। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8वा। मनोज किरण पेक्षा 62 दिवसांनी लहान आहे, किरणचा 10वा वाढदिवस बुधवारी झाला असेल, तर मनोजचा 10वा वाढदिवस कोणत्या वारी येईल? मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार। मनोज लहान आहे बरोबर किरण पेक्षा, म्हणजे किरण किती दिवसांनी मोठा आहे? 62 दिवसांनी मोठा आहे। मग काय आहे? त्याचा 10वा वाढदिवस कधी झाला? त्याचा 10वा वाढदिवस झाला बुधवारी। तर आपल्याला काय विचारलंय? की मनोजचा 10वा वाढदिवस कोणत्या वारी येणार आहे? तर आपल्याला काय करायचंय? 62 भागिले 7 उरते किती? 6 बाकी उरते बरोबर आहे। इथपर्यंत समजलं तुम्हाला? आता काय विचारलं आहे मेन? काय 62 दिवसांनी
लहान आहे, कोण लहान आहे? तर मनोज लहान आहे। तर काय करायचंय, सहा अधिक करायचे आहेत। मग बुधवार अधिक सहा किती होतात? मंगळवार, मनोज चा काय आलं? मग मंगळवार आलेला आहे पर्याय क्रमांक पहिला। समजलं तुम्हाला? पुढे जाऊ, प्रश्न क्रमांक नववा। जर मशीन या शब्दाचा संकेत 19, 7, 9, 14, 15, 20, 11 असा असेल तर डेंजर या शब्दाचा संकेत तुम्ही कसा लिहाल? ठीक आहे, तर बघा मशीनचा कसा लिहिलाय त्यांनी, 19, 7, 9, 14, 15, 20 आणि 11। मग आपल्याला कशासाठी लिहायचंय? डेंजर साठी। तर आता इथे बघा, ए काय, ए आपल्याला माहितीये पहिल्या स्थानी असतो, पण यांनी 7 केलंय म्हणजे +6, 1 + 6 = 7। मग हा कुठल्या स्थानी असतो? चौथ्या। मग चौथ्या 4 + 6 किती होतात? 10 होतात। तसा आता पर्याय हा बरोबर आलाय आपला, तरी पुढे करू। एन कितव्या स्थानावर आहे? 14व्या। मग 14 + 6 = 20। त्यानंतर जी कितव्या स्थानावर आहे? 7व्या स्थानावर आहे, 7 + 6 = 13। ई कितव्या स्थानावर आहे? 5व्या, 5 + 6 = 11। आणि आर कितव्या स्थानावर आहे? 18व्या, 18 + 6 = 24। बरोबर आलं। त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा। डी सी बी ए त्याला दिलंय त्यांनी डब्ल्यू एक्स वाय झेड, त्याचप्रमाणे आय जे के एल, काय येईल मग? ओ पी क्यू आर, म्हणजे आर क्यू पी ओ, म्हणजे काय? पर्याय क्रमांक तिसरा। समजलं तुम्हाला? सोपा आहे। त्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 11वा। जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी महात्मा गांधी जयंती कोणत्या वारी येईल? बुधवार, सोमवार, मंगळवार आणि रविवार। शिक्षक दिन कधी असतो? 5 सप्टेंबर। काय वार आला आहे? मंगळवार। बरोबर। त्यानंतर काय येईल समजा? 5 ऑक्टोबर येईल। 5 ऑक्टोबरला काय वार येईल? अधिक 2 ने जातील ना, 30 चा महिना असल्यावर। मग काय येईल? गुरुवार येईल। ठीक आहे, मग आता मला सांगा 4 ऑक्टोबरला कुठला वार येईल? बुधवार येईल। 3 ऑक्टोबरला कुठला वार येईल? मंगळवार। आणि 2 ऑक्टोबरला कोणता वार येईल? मग सोमवार। त्यामुळे काय आपलं उत्तर? पर्याय क्रमांक दुसरा, सोमवार। समजलं तुम्हाला? त्यानंतर पुढचा प्रश्न, एका वर्तुळाभोवती घरे आहेत, कोमल आणि सीमा परस्परांसमोर राहतात, मनीषा लीला जवळ राहते, अंजली सीमा जवळ राहत नाही, सरिता मनीषाच्या समोर राहते, कोमल जवळ कोण राहते? मनीषा व सीमा, लीला व सीमा, मनीषा व अंजली आणि मनीषा व लीला। बघा एकदा वाचून घ्या तुम्ही व्यवस्थित। काय आहे? एका सर्कल व भोवती घरे आहेत। ठीक आहे, तर काय दिलंय त्यांनी? कोमल आणि सीमा परस्परांसमोर राहतात। तर हे बघा, कोमल आणि सीमा दिसतंय ना तुम्हाला, परस्परांसमोर राहतात। मनीषा लीला जवळ राहते हे वाक्य राहू द्या। पुढे जाऊ, अंजली सीमा जवळ राहत नाही। अंजली काय? सीमा जवळ राहत नाही, इथे पण नाही, इथे पण नाही। मग अंजली आपण इथे घेऊ। ठीक आहे, त्यानंतर काय आहे? सरिता मनीषाच्या समोर राहते। सरिता काय सांगितलंय त्यांनी? मनीषाच्या समोर राहते। मग हे बघा, आणि पुढे काय सांगितलंय? मनीषा लीला समोर राहते, आणि लीला आणि अंजली समोरासमोर राहतात म्हणजे। ठीक आहे, मग काय राहिलंय आपलं वाक्य?
सरिता मनीषाच्या समोर राहते. सरिता कुठे राहते? मनीषाच्या समोर. मग आता त्यांनी विचारलं काय आहे, कोमलच्या जवळ कोण राहत होतं? कोमलच्या जवळ कोण राहत? अंजली आणि मनीषा. म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा. समजलं तुम्हाला? पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 13वा. सी डी ट्रिपल ई एफ डबल जी एच ट्रिपल आय जे डबल के एल ट्रिपल एम. तर पुढचं पद शोधायचं आपल्याला. एम एन ट्रिपल ओ एन ओ डबल पी एम एन डबल ओ आणि एन एम तीन वेळा ओ. तर बघा, सी डी ट्रिपल ई, तर काय केलं त्यांनी, ई इथे घेतलाय, एफ जी दोन वेळा जी, मग एक ई जी इथे आला, एच आणि तीन वेळा, म्हणजे इथे तीन वेळा रिपीट केलं, इथे दोन वेळा, इथे पुन्हा तीन वेळा. मग हा इथे घेतला, आय जे दोन वेळा रिपीट केलं, के इथून इथे आला, आणि इथे काय, के एल एम तीन वेळा रिपीट केलं. मग आता पहिला काय येईल, एम एन. आता इथे तीन दोन तीन दोन तीन, मग आता पुढे काय येईल, दोन ना, मग एम एन डबल झिरो, म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा. समजलं तुम्हाला? पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 14वा. सूरज त्याच्या बहिणीपेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे. त्याच्या बहिणीचा जन्म शनिवारी झालेला आहे, तर सूरजचा जन्म कोणत्या वारी झालेला असेल? सोमवार, शनिवार, शुक्रवार आणि गुरुवार. तर आता मला सांगा, 730 दिवस म्हणजे किती असतात? दोन वर्ष ना. 730, घाबरायचं नाही आपल्याला बघून. 730 वर्ष म्हणजे किती? दोन वर्ष, बरोबर. तर त्याच्या बहिणीचा जन्म कधी झाला आहे? त्याच्या बहिणीचा जन्म झाला आहे शनिवारी, बरोबर आहे. यांनी लीप इयर सांगितलं नाही, म्हणजे आपल्याला लीप इयर गृहित करायचं नाहीये. म्हणजे आपण काय प्लस एक नेच पुढे जाणार किंवा मागे जाणार आहे. तर आता इथे काय सांगितलंय, सूरज त्याच्या बहिणीपेक्षा मोठा आहे, मोठा, आणि त्याची बहीण लहान आहे, त्याच्यामुळे त्याची बहीण दोन वर्ष. जर सूरज 2010 समजा 9 झाला असेल, तर त्याची बहीण 2011 झाली. मग 11 जर शनिवार असेल, 10 काय येईल, गुरुवार, आणि इथे काय येईल, 10 काय येईल, शुक्रवार, आणि इथे काय येईल, गुरुवार ना. त्यामुळे हे बघा, याचा जन्म जर का आपण घेतला 2000, हिचा 2011 झाला, आणि सूरजचा 2009 झाला, तर 2010 कुठला वार येईल, शुक्रवार येईल, आणि 2009 काय येईल, गुरुवार येईल. त्यामुळे सूरजचा जन्म केव्हा झाला आहे, तर गुरुवारी झाला आहे. दोन दिवस काय घ्यायचे, दोन वार आपल्याला मागे जायचं आहे. जर मोठा असता विचारलं असतं तर पुढे जायचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊ. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 4, 3, 27, 2, 5 इथे तुम्हाला दिसतंय का? 4, 3, 2, 5, 27 5, 6, 37, 3, 2 5, 2, 2 आणि 9 इथे आहे क्वेश्चन मार्क. त्यानंतर पर्याय आहेत 45, 47, 55 आणि 57. तर आता तुम्ही विचार करा काय आहे ते. आपल्याला काय करायचंय, आपल्याला मधलं पद शोधायचं आहे. तर बघा काय आहे, सगळ्यांचा वर्ग करायचा आहे आपल्याला. ठीक आहे, सगळ्यांचा काय करायचं आहे आपल्याला, वर्ग करायचा आहे. मग 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 2चा वर्ग 4 आणि 5चा वर्ग किती होतो, 25. मग यांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची. बेरीज करून किती येते, 57. मग 57 भागिले 2 किती होतात, 27. त्याचप्रमाणे पुढचं, 5चा वर्ग 25, 3चा वर्ग 9. ठीक आहे, त्यानंतर 6चा वर्ग 36 आणि 2चा वर्ग 4. मग यांची किती बेरीज येते, तर यांची बेरीज येते 74. मग 74 भागिले 2 किती येतील,
37, त्याचप्रमाणे 5चा वर्ग 25, 9चा वर्ग 81, 2चा वर्ग 4 आणि पुन्हा 2चा वर्ग 4। माता यांची बेरीज किती येते सांगा बरं तुम्ही, यांची सगळ्यांची टोटल किती येते? थोडा आज मी तुम्हाला दिसत नाहीये कारण की आपल्याला जागा नाहीये, पुन्हा मी इथे उभी राहिली की तुम्हाला दिसणार नाही। तर यांची टोटल येते 114/2, मग 114/2 किती येतील? 57 बरोबर आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपलं बरोबर पर्याय आहे। पुढचा प्रश्न, आकृती 1 प्रश्नाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा। तर घेऊ आपण 84, 14, 12, 81, 18, 9, 88 प्रश्नचिन्ह 11, आपले पर्याय आहेत 16, 21, 61 आणि 81। तर काय येतं बघा तुम्ही सांगा, किती आहे? 12, 7, 84 बरोबर आहे ना, मग काय भागिले 2 म्हणून काय येत ते, मग आता काय 18/2 किती होतात 9, मग 9 × 9 = 81। त्याचप्रमाणे इथे काहीतरी येईल, तर आता बघा 16/2 म्हणजे काय 8, मग 11 × 8 किती होतात 88, म्हणजे आपलं काय येणार आहे उत्तर, 16 उत्तर येणार आहे आपलं। समजलं तुम्हाला? पुढचा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 3, 5, 25, 4, 7, 61 पुढे आहे 5, 6, आपल्याला ते पद शोधायचं आहे। ऑप्शन्स आहे 125, 124, 100 आणि 126। लिहू का मी याच्यावर तुम्हाला दिसत नसेल तर? 3, 5, 25, 4, 7, 61, 5, 6 आणि प्रश्नचिन्ह। तर काय केलं यांनी, 3चा घन करा किती होतो 27, 27 वजा 5 करायचे किती होतात 22 होतात, मग 22 मध्ये 3 मिसळायचे किती झाले 25 झाले। त्याचप्रमाणे 4चा घन करायचाय, 4चा घन किती 64, मग 64 वजा 7 किती होतात 64 वजा 7 होतात 57, मग 57 अधिक 4 = 61 आले। माता पुढे 5चा घन किती 125, मग 125 वजा 6 = 119 आले, मग 119 अधिक 5 किती होतात 124, म्हणजे पर्याय क्रमांक 2। समजलं? एकदा पाहून घ्या, तुम्ही काही डाऊट असेल तर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट करा, शेअर करा, तुम्ही सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन ठेवा। तर पुढचा प्रश्न बघू आपण, पुढचा प्रश्न आहे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? तर बघा 8, 69, 1 आणि 2, 12, 1 आणि 3, 5, 9, 7 प्रश्नचिन्ह इथे मध्ये आहे 154। बघा मग काय लॉजिक लागते, पर्याय 97, 155, 129 आणि 589। तर बघा 8चा वर्ग 64 अधिक 2चा वर्ग 4 अधिक 1चा वर्ग 1 किती झाले 64 आणि 5 = 69 झाले। त्यानंतर 12चा वर्ग 144 अधिक 3चा वर्ग 9 आणि 1चा वर्ग 1 = 144 अधिक 10 = 154। त्यानंतर 5चा वर्ग 25, 7चा वर्ग 49 आणि 9चा वर्ग किती आहे 81, मग किती झाले 50 आणि 80 आणि वरचे 25 म्हणजे किती झाले 155, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर पर्याय आलेला आहे।
तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे रायगड पोलीस शिपाई 2019 चे बुद्धिमत्ता विषयीचा अनालिसिस। तुम्हाला काही डाउट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। तुमच्या मित्रांपर्यंत हे चॅनल नक्की पोहोचवा। तुम्ही सुद्धा सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉन वर टिक करून घ्या, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल। आपलं 5 वाजता लाइव सेशन असणार आहे उद्या, ज्यामध्ये आपण नाते संबंध घेणार आहोत। तुम्ही मला सांगितलं होतं आपण सीरीज चालू करणार आहोत, पण आधी मुलांचे पेपर चालू आहेत आणि प्रत्येक वेळा पेपर मध्ये नाते संबंध, दिशाज्ञान, बैठक व्यवस्था यांवर प्रश्न येतात, असे अजून आहेत। तर आपण ज्या टॉपिकवर सगळ्यात जास्त भर दिला आहे ते टॉपिक आधी घेऊन येणार आहोत, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं बेसिक सुद्धा तुम्ही मिस करू नका। आणि येणाऱ्या परीक्षेसाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि कमेंट करा, शेअर सुद्धा करा। धन्यवाद।